होती, कळलं का? आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हे त्याला वाचवण्यासाठी नाही, त्याच्यानंतर ह्याची रांग लागेल सगळ्यांची, ती रांग लागू नये म्हणून त्याच्यासाठी वकील. पण त्याही पेक्षा महत्वाचं मला जे वाटतं की महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न म्हणजे सीमा प्रश्नापासून अन्य प्रश्न आहेत त्याला महत्व द्यायचं सोडून तिथं कर्नाटक सरकार, त्याचे मुख्यमंत्री, तिथे जे सगळे पक्ष एकत्र येऊन बोलतायत आणि इकडे आम्ही काय करतोय, व्यक्तिगत निंदा झाली असती, ह्याच्या पलीकडे काय? परंतु राहुल शेवाळे यांच्या संदर्भात फार वेळ घालवतोय तुम्ही, त्याला महत्व देऊ इच्छित नाही मी, याच्या पुढे त्याच्या प्रश्नावर उत्तर देऊ इच्छित नाही. तुम्हाला तो महत्वाचा असेल, मला नाही. मला महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राचे प्रश्न महत्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या महिलांचे अत्याचार आहेत, सीमा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते जास्त महत्वाचे वाटतात. या प्रश्नावर SIT लावा ही मागणी केली, ती पूर्ण करा आणि काम करा. संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे, टाइम बॉम्बच्या स्वरूपामध्ये अगरबत्तीला बॉम्ब लावलेला आहे आणि कुठेतरी महाराष्ट्रातच एक टाइम बॉम्ब फुटणार आहे अशी सूचक असं हे ट्विट त्यांचं समोर आलेलं आहे. कल्पना येते, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे याच्यावर मी कसं उत्तर देऊ. नुसतं वेग झालं नाही, तो टाइम बॉम्ब काय तो कळू दे ना, फुटल्यावर कळेल आपल्याला. आता कशाला बोलायचं? उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली स्वारी केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा दिल्ली वारीला गेलेले आहेत. त्यांना दुसरं काय येणार आहे, वारीच करत बसणार. मी सांगितलं हे सरकार म्हणजे दिल्ली पुढेही गुडघे टेकतो, महाराष्ट्र माझा, अशी यांची प्रतिभा आहे. खरं तर कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद सर फार जटिल झालेला आहे आणि त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा देशाच्या गृहमंत्र्यांसोबत होते, त्याचे संपूर्ण पडसाद राज्यभर उमटतात, विधानसभेत उमटतात, लोकसभेत उमटताना पाहायला मिळतात. परंतु ह्याच्यामध्ये जी कर्नाटकची जी मुजोरी आहे कर्नाटक सरकारची, ती काही थांबताना दिसत नाही. सरकार कुठेतरी आळा घालायला कमी पडतंय का? नक्की, तुम्ही चांगला शब्द वापरला, मुजोरी आहे. इतकी वाईट परिस्थिती, इतकी वाईट आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेजण अनुभवतोय, तुमच्या माध्यमातनं सातत्याने या बातम्या दिल्या जात आहेत. इतके खालची पातळी तिथेही गाठली गेलेली आहे, ती खालची पातळी का? तर नुसता प्रश्न कसा पार्श्वभूमी घेऊन उभा केला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कर्नाटकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उभा केलेला आहे आणि सगळ्यात महत्व त्यांनी सुरुवात केली ना, आपण थोडीच केली, खोड त्यांनी काढलेली आहे. आणि मग आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे असल्याचा आरोप केलेला होता आणि एक सगळी जी स्टोरी आहे त्यांनी काल आपल्या एक पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे सांगितली आणि आज त्याचे पडसाद जे आहेत ते विधानसभेमध्ये उमटताना पाहायला मिळालेले आहेत. सत्ताधारी आमदार, शिंदे गटातील जेवढे सगळे आमदार आहेत ते या सगळ्या संदर्भात आज पायऱ्यांवरती आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या संदर्भाची जी डी गँगची कनेक्शन आहे ह्या सगळ्याची संदर्भात चौकशी करा आणि ह्याच्यामध्ये युवासेना प्रमुख महत्वाचे आहेत असं सगळे शिंदे गटातले आमदार बोलत आहेत आणि त्याच्या संदर्भात आंदोलन होत आहे सकाळपासून. रस्त्यावर बोलण्याला किंमत नाही कुठल्याही गोष्टीला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की ती त्यांना त्या राहुल शेवाळेबद्दल प्रेम किंवा माया आहे म्हणून नव्हे, एकदा त्याची चौकशी SIT ची लागली की बाकीच्यांची रांग लागणार आहे. आणि म्हणून ते स्वतःला वाचवण्यासाठी राहुल शेवाळ्यांचं समर्थन करत आहेत. खर तर महाराष्ट्राची राजकीय पातळी किती खाली गेली, एका महिलेवर अत्याचार करण्याच्या समर्थनार्थ लोक जेव्हा उभी राहतात तेव्हा ती हीन पातळी मिंदे गटाने तर गाठलीच आहे, पण भारतीय जनता पार्टीने अंतर्मुख व्हावं आता की आपण कोणती हीन पातळी गाठतोय आणि सगळी पातळी बुमरँग होऊ शकते तुमच्यावर, ती लक्षात घेतली पाहिजे की आपण काय नक्की करतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज कशासाठी, कोणासाठी, एका व्यक्तिगत प्रश्नासाठी, समाजापेक्षाही त्याला महत्व दिलं जातं, ते सत्ताधाऱ्यांकडून दिलं जातं, हे महाराष्ट्राला लांछनास्पद एवढं लक्षात ठेवा. परंतु सातत्याने युवासेनेची चौकशी झाली पाहिजे. नाही, ते तुम्ही सातत्याने बोलण्याची गरज नाही, ते सातत्याने बोलतात ते सोडत, तुम्ही सातत्याने नका बोलू, कळलं का? परत रिपीट करण्याची गरज आहे का? मला कळलं ना पहिल्या प्रश्नातच, म्हणूनच त्या आम्ही तिथे तर वगळायला लावलं होतं, ते नाव घेतलं होतं त्यांनी लोकसभेत. मग मुळात असं आहे की ज्याचं
संबंध नाही किंवा जे काय असेल ते त्यांना पाहिजे ना, मग एसआयटी का नको? मग कालही मी बोललो तो एसआयटी का नको त्याचं उत्तर द्या. ते उगाच त्याला पळवाटा काढायचे आहेत. आणि म्हणजे आता अब्रू गेली आहे, कळलं का? आता ते नेसूचं सोडून कपाळाला बसून तिथे बसले आहेत ते सगळे. त्यांनी नेसूचं सोडलंय बरं, कपाळाला गुंडाळलंय. महाराष्ट्रामध्ये एका महिलेवर अत्याचार होताना जरा जनाची नाही मनाची त्यांनी ठेवली पाहिजे होती, कळलं का? आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हे त्याला वाचवण्यासाठी नाही, त्याच्यानंतर ह्याची रांग लागेल सगळ्यांची. ती रांग लागू नये. आमदार निवास गचाळ झालं असेल, गैरसोय असेल, घाण असेल, माहिती नाही. तेव्हाही गर्दी खूप असायची, पण निदान स्वच्छता आणि टापटेपणा निश्चित होता. आम्ही राहत होतो तिथं, आम्हाला काय वाटलं नाही कधी काही अडचण. सर, एक शेवटचा प्रश्न. आदेश बांदेकरांवरती सिद्धिविनायक मंदिराच्या प्रकरणासंदर्भात मनसेकडनं विविध आरोप लावले जातात. आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनेक अफरातफर केलेली आहेत, घोटाळे केले, तसा आरोप मनसेकडनं केला जातो, याच्याकडे कसं पाहता? मला वाटतं आदेश बांदेकर समर्थ आहेत त्या उत्तरं द्यायला. त्यांनी उत्तरही दिलेलं आहे. त्या विश्वस्त मंडळाला त्याला एक चौकट आहे, ते चौकटीच्या बाहेर जाऊन काहीच करता येत नाही तिथं. त्यामुळे तिथं जाऊन मंदिराचं निदान मंदिराच्या ठिकाणी तरी आपण असं काही वागतो असं मला वाटत नाही. आणि बांदेकर हे पलीकडचा माणूस आहे, तर ते असले जाते ठीक आहे. आता काही ही सवय झाली आत्ता राजकारण्यांना फुटकळ आरोप करायचे, चौकशी लावायला सत्ताधारी असतीलच त्यांच्या सुमतीला तर चौकशा लावायची. पण सध्या तेही मिंदे आहेत ना, मिंद्यांचे मिंदे असे ते सगळे मिंदे गट आहेत. ते सगळे मिंदे नंबर एक, मिंदे नंबर दोन, त्यांच्या ईडी केसेस, त्यांच्या सगळ्या घोटाळ्या, ते दाबवायचं आणि मग लावून द्यायचं दुसरं. आता एक चांगलं झालं तुमच्याकडलं, एक चांगलं घडतं की निदान सर्वसामान्य माणूस माणूस आता सतर्क झाला, हुशार झाला, त्याला कळायला लागलं त्याला याच्यातनं कोण खरं कोण खोटं, आपापर भेदभाव कळायला लागले. हे बरं झालं, निदान लोकांना तर तेही कळेल सत्य काय आहे. आणि सत्य परेशान होऊ सकता है, लेकिन पराजित कभी नहीं होता. सगळ्या भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही चाललेले आहात. लॉन्ड्री आहे तुमची, त्या लॉन्ड्रीमध्ये घेऊन जा. म्हणून तर ते पायरीवर बसलेत ना, आम्हाला लॉन्ड्रीत न्या, इकडे नका देऊ, असं चाललंय ते. सर, एकीकडे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू असताना मुंबईत मुंबई पोलिसांकडनं अनेक नेत्यांना जे आहेत ते क्लीन चिट देण्याचे सुरू झालेले आहेत. प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, त्यानंतर मोहित कंबोज असेल, या तिघांनाही लागोपाठ जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं खास करून क्लीन चिट देण्यात आलेलं आहे. अधिवेशन नागपुरात सुरू. मला तुमचा प्रश्न माहिती नव्हता अगोदरचा, म्हणजे हे पुढचा प्रश्न. ते पहिल्या प्रश्नातच मी लॉन्ड्री म्हणालो, लॉन्ड्रीचे आदेश येतात ना, आदेश आल्यापण कपडे धुतायचे, ते धुवायचे. तसं ते कपडे धुतात तशी ही माणसं धुवून काढतात. ते बुडलेली आहेत, बुरसटलेली माणसं आहेत आणि पुराव्यानिशी सिद्ध झालेली आहे सगळ्यांचे आरोप आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो काय? आणि कशाचीच काय वाटत नाही आपल्याला, भ्रांत, लाज वाटत नाही, राग येत नाही, चिड येत नाही. आणि वरून इतक्या पद्धतीनं राज्यपालांना तसंच पुढे रेटलं जातं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा ओरखडा नाही वाटत तुम्हाला? अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गायरान जमीन प्रकरणामध्ये घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि फडणवीसांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत, कुठेतरी अडचणी वाढणार आहेत का? अहो, चौकशीचे आदेश देण्यापूर्वी त्याचा राजीनामा घ्या ना पहिला. तुम्ही खडसेंचा फडणवीसांनी खडसेंचा राजीनामा घेतला होता की नाही? मग त्याच फडणवीस साहेबांना विचारा, साहेब तुम्ही खडसेंसाठी वेगळा नाही आणि मग अब्दुल सत्तारांचे वेगळा न्याय कसा काय होऊ शकतो? मग चौकशी जर आदेश देत असाल तर त्या चौकशीमध्ये ते मंत्री ढवळाढवळ करू शकतात ना मंत्रीपदावर राहून. म्हणून त्यांनी पहिला राजीनामा घ्या आणि मग मंत्रीपद चौकशी करा, तर त्या चौकशीला अर्थ राहील. दुसरीकडे बघायचं तर सध्याला अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे, मात्र जेही आमदार आता नागपूरमध्ये आहेत ते मॅक्सिमम 80% पर्यंत हे आमदार हे फाईव्ह स्टार मध्ये सध्याला राहताना वगैरे मिळत आहेत. कल्पना आहे, माझ्या कारकिर्दीत 12 वर्ष मी आमदार निवासात राहिलो आणि तेव्हा अगदी फुटकळ एका दुसरे आमदार राहत होते, जे ज्यांना असेल फाईव्ह स्टार सवय असेल ते राहत होते, पण बाकी तेव्हा कोणी राहत नव्हतं. आताही कदाचित आमदार निवास गचाळ झालं असेल, गैरसोय असेल, घाण असेल, माहिती नाही. तेव्हाही गर्दी खूप असायची, पण निदान स्वच्छता आणि टापटेपणा निश्चित होता.
आम्ही राहत होतो तिथे, आम्हाला काय वाटलं नाही कधी काय अडचण. सर एक शेवटचा प्रश्न, आदेश बांदेकरांवरती सिद्धिविनायक मंदिराच्या प्रकरणासंदर्भात मनसेकडनं विविध आरोप लावले जातात. आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनेक अफरातफर केलेली, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उभा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्व त्यांनी सुरुवात केली ना, आपण थोडीच केली, खोड त्यांनी काढलेली आहे. आणि मग आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विधान परिषदेत जे भाषण केले ते इतकं सडेतोड अप्रतिम आहे. आणि पर्याय पण त्यांनी सांगितलेला आहे, हा पर्याय यापूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण सांगितलेला होता. आणि मला वाटतं तोच खरा पर्याय आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत हा सगळा भूभाग जो आहे तो केंद्र शासित करा अशी त्यांनी आज मागणी केलेली आहे. ती मागणी जास्त समर्थनीय मला असं वाटतं. आणि त्याला धरूनच आत्ता पुढची चाल राज्य सरकारनं केली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आज उद्धवजी ठाकरे साहेब सभागृहात बोलणार आहे म्हटल्यानंतर मुख्यमंत्री पळाले तिकडे दिल्लीला. हे ह्याच्यात समजतं नाही ह्यांना प्रश्नाचं किती गांभीर्य आहे ते. त्या प्रश्नाचं गांभीर्य ज्यांना कळत नाही त्या मला सांगा एक वाक्य किंवा एक शब्द या मुख्यमंत्र्यांनी मुंबई सातत्यानं अपमानित करतायत, महाराष्ट्राला हक्काला न्याय हक्काला अपमानित करतायत, संविधानाला छेद देत आहेत, संविधानावर हल्ला करतायत, तरी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इळीपिळी गुपचुळी. सर हिवाळी अधिवेशन सुरू आहे राज्याचं नागपुरामध्ये, दुसरा आठवडा आहे हिवाळी अधिवेशनाचा, परंतु मुख्यमंत्री उपस्थित राहत नाही, उपमुख्यमंत्री उपस्थित राहत नाही. विरोधक म्हणतात की सत्ताधारी मंत्री देखील तारांकित प्रश्नांना आणि अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित राहत नाही. त्यामुळे हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे निरर्थक कारणांनी भरवलेलं गेलेलं आहे का, पैसा वगैरे सगळं वेस्ट करणं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो त्यावेळेचा करार होता, त्यानुसार तिथे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळचा करार आहे, तो त्याचा सन्मान राखला जातो. पण चटावरचं शाद्ध उरकायचं असतं म्हणून ते उरकलं जातं. टुमणे मारले गेले की तुम्ही एक दिवसाचं घेतलं नव्हतं, दोन करोडातच गेली दोन वर्ष, एक आठवड्याचं घेतलं होतं असं घेतलं होतं, मग आता काय झालं? आता घेतलंच ना, मग सभागृहात उपस्थित राहा, प्रश्नांना उत्तरं द्या. मंत्र्यांकडे किती खाती आहेत काय त्यांना स्वतःला माहिती नसेल काय खाती आहेत ती. ते मंत्रीसुद्धा काही काही इतकं बेमुरतखोर भाषण बोलतायत, महिलांचा अपमान करणं, त्या मंत्र्यांवर सुद्धा भूखंडाचा आरोप झालाय, मुख्यमंत्र्यांवर भूखंडाचे आरोप होत आहेत, असेच आरोप खडसेंवर झाले. त्यांचा राजीनामा घेतला होता तुम्ही, मग मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का नको? अर्वाच्या भाषेत बोलणाऱ्या सत्तारांचा राजीनामा का नको? सगळ्या भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही चाललेले आहात, लॉन्ड्री आहे तुमची, ते लॉन्ड्रीमध्ये घेऊन जा. म्हणून तर ते पायरीवर बसलेत ना, आम्हाला लॉन्ड्रीत न्या इकडे नका देऊ, असं चाललंय ते. सर एकीकडे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू असताना मुंबईत मुंबई पोलिसांकडनं अनेक नेत्यांना जे आहेत ते क्लीन चिट देण्याचे सुरू झालेले आहेत.